आपण जेव्हा जेव्हा सिम्बियोसिसमध्ये जातो तेव्हा तिथल्या प्रवेशद्वाराजवळ विश्वभवनाच्या इमारतीसमोरचा एक 16 फूट उंचीचा ब्रॉन्झचा पुतळा आपलं लक्ष वेधून घेतो. हा पुतळा आहे एका सामान्य भारतीय माणसाचा, आणि ह्या सामान्य माणसाचे, कॉमन मॅनचे जन्मदाते आहेत प्रख्यात व्यंगचित्रकार आर के लक्ष्मी. पण सिम्बियोसिसमध्ये फिरताना त्या सामान्य माणसाबरोबर आणखी एका असामान्य व्यक्तिमत्वाचंही आपल्याला सतत प्रत्यय येत राहतो. ते असामान्य व्यक्तिमत्व आहे डॉक्टर एस बी मुजुमदार यांचं. डॉक्टर मुजुमदार हे खरे मीराचे म्हणजे कल्याणीच्या आईचे प्राध्यापक. फर्ग्युसन महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकवत असतानाच्या त्यांच्या काही पहिल्या बॅचेसपैकी मीराची एक बॅच. असं म्हणतात की कोणत्याही मोठ्या प्रवासाची, हजारो मैलांच्या प्रवासाची सुरुवात, खरं तर कुठल्याही महान कार्याची सुरुवात खरं तर आपल्या एका छोट्याशा पावलांनी होत असते. ते पाऊल मात्र, आपलं पहिलं पाऊल आपण आत्मविश्वासाने टाकलं पाहिजे, योग्य दिशेने टाकलं पाहिजे. डॉक्टर मुजुमदारांनी असंच एक पाऊल 1972-73 आसपास पुण्यात टाकलं. परदेशातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न डॉक्टर मुजुमदारांच्या संवेदनाक्षम मनाला जाणवले. त्यांच्यासाठी काहीतरी करावं, एखादं होम अवे फ्रॉम होम निर्माण करावं असं त्यांना वाटू लागलं. कल्पना आली, काम सुरू झालं आणि त्या कामातून निर्माण झालेला विशाल वटवृक्ष सिम्बियोसिसच्या रूपाने आपल्या आज सगळ्यांच्या नजरेसमोर आहे. दॅट डॉक्टर मुजुमदार इज प्रेसिडेंट अँड फाउंडर डायरेक्टर ऑफ सिम्बियोसिस, विच हॅज 33 इन्स्टिट्यूट्स इन इट्स फोल्ड, 45,000 स्टुडंट्स ऑन द कॅम्पस ऑर कॅम्पसेस. दॅट डॉक्टर मुजुमदार इज चॅन्सलर ऑफ सिम्बियोसिस डीम्ड युनिव्हर्सिटी, अँड दॅट डॉक्टर मुजुमदार द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कन्फर्ड ऑन डॉक्टर मुजुमदार इन 2005 द प्रेस्टिजियस पद्मश्री in recognition of his outstanding contribution to education is all common knowledge. Aapla sagalyanas te maithi. What appeals most to Meera and me is that Dr. Mujumdar is a marvelous human being. Asamanya uttunga kartrutva ani vinamra vyaktimatvache Dr. Mujumdar he murtimant pratik ahe. Vidyach kay pan kartavgari hi vinayena shobhate हे रोजच्या व्यवहारात आचार विचारातून दाखवणारे डॉक्टर मुजुमदार हे आज आपल्याला ह्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी लाभले आहेत. हा आपल्या सगळ्यांचाच गौरव आहे. मी डॉक्टर मुजुमदारांना 4 शब्द बोलायची विनंती करतो. सभापती मीरा, अरविंद, कल्याणी, श्री गोखले, उस्मान खान, भैया हुसेन खान, जे अनेक मान्यवर बसलेले आहेत, सुमनताई आहे, महानजपी आहे, त्यांच्या फोटो स्टुडिओचे बहुतेक प्रदर्शन विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ्स आहेत, त्यांचे अडवाणी आहेत आणि बंधू भगिनी. छोटंसं खेडं होतं, त्या छोट्याशा खेड्यात एक छोटंसं चर्च होतं. तिथल्या पादऱ्याची एका त्या चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये बदली झाली आणि आपल्याकडे एक मोठे प्रगत आहे. बदली झाली किंवा निवृत्त झालं की त्याला निरोप समारंभ झाला. त्या पादराला जेव्हा निरोप समारंभाची भाषणं झाली त्यावेळी प्रत्येकानं त्या पादऱ्यामध्ये असलेले नसलेले गुण गायला इतकी सुरुवात केली की तो पादऱ्याला ज्यावेळी बोलायला उभा केलं त्यावेळी तो म्हणाला, परमेश्वर मला जरा माफ कर. पहिलं म्हणजे माझ्या मित्राला माफ कर, कारण त्यांनी जे माझ्याबद्दल सांगितलं ते सगळंच काही खरं नव्हतं. तो म्हणाला, मलाही थोडं माफ कर, कारण माझ्या मित्राने जे माझ्याबद्दल सांगितलं ते सगळं मला आवडलं. आणि अरविंदने ज्यावेळी माझी मुलाखत माझी ओळख करून दिली त्यावेळी या गोष्टीची आठवण.
इतरांना मी इथं येण्यामध्ये मला एक निराळा आनंद आहे. तो आनंद अशासाठी की मी ज्यावेळी फर्ग्युसन कॉलेजमध्ये नुकताच वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक म्हणून लाभलो होतो, त्यावेळी त्या पहिल्या बॅचमध्ये मीरा गोळे नावाची अतिशय हुशार अशी एक विद्यार्थिनी होती, तिच्यावर बॅचमेंटमध्ये बसलेली सिद्ध म्हणून ती करत होती. आणि त्यावेळी ह्या मुलाला मुलींना शिकवलेला एक आनंद होत होता. त्यावेळी विद्यार्थ्यांची संख्याही खूप कमी असायची, त्याच्यामुळे मी प्रत्येक माझ्या विद्यार्थ्याला पहिल्या नावानं ओळखत होते. आणि ते एक दिवस फार निराळे होते. आज मला जर कोणी विचारलं की तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही मिळवलं पण हरवलं काय, तर मी गोखले म्हणेन की आयुष्यात शिकवण्यामध्ये जो एक आनंद असतो तो बाकी मी कायमचा हरवलो. ज्यावेळी अरविंद माझ्याकडे आला आणि म्हणाला की तुम्ही या समारंभाला या, बरं वाटलं. तर मी मान्य केल्याचं कारण मीरा जी माझी विद्यार्थिनी तिच्या कन्येचा आज कार्यक्रम, त्या गायनाची सीडी प्रकाशित होती. त्याच्यामुळे मला वाटतं की कल्याणीकडे बघितली मीराची मला आठवण होती. मी एकदा तिला म्हणालो होतो की मीरा यू हॅव पुट युअर सिग्नेचर ऑन द फेस ऑफ युअर डॉटर. अतिशय बरं वाटलं की जुनी मुलगी आहे, तिने वयाच्या 6व्या वर्षापासून गायनाची धडे घेतलेले मनीषा साठेंच्याकडून, मनीषा श्रीकांत यांच्याकडून त्याने शास्त्रीय शिक्षणाचे धडे घेतलेले आहेत. आणि केवळ ती गायनामध्ये अडकून पडली नाही, गायनाबरोबर तिला अभ्यासातही प्रावीण्य मिळवलेलं आहे. बी एला की विद्यापीठामध्ये अर्थशास्त्रामध्ये पहिल्या वर्गात पहिली आलेली आहे, विद्यापीठामध्ये एम ए पण झालेली आहे. आणि आज ते इथे तिची आई शिकली, ज्या महाविद्यालयामध्ये तिच्या आईला मी शिकवलं त्या महाविद्यालयामध्ये कल्याणी प्राध्यापिका आहे, त्याचा मित्रांनो मला अतिशय आनंद होतो. अरविंद मला थोडं शास्त्रीय गायनावरती थोडंसं बोलायला सांग. मित्रांनो खरं सांगतो, मला शास्त्रीय गायनातलं काही कळत आणि अलीकडे काय झालेलं आहे, पद्मश्री मिळाल्यापासून उकले अनेक लोक अनेक कार्यक्रमाला बघतो आणि वेड्यासारखा मी प्रत्येक कार्यक्रमाला जातो. इथं मला आईन्स्टाईनची आठवण होते. प्राध्यापक आईन्स्टाईनने ज्यावेळी रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला आणि नोबेल पारितोषिक म्हणाले, त्यावेळी त्यांना अनेक ठिकाणून आमंत्रण यावं. आणि प्राध्यापकाचा एक दोष असा आहे की भाषणाला बोलवलं की तो सहसा कधी कुठं नाही म्हणत. आणि एका भाषणाचा जर विषय त्यांना दिला होता तो अमेरिकेमध्ये घटस्फोट जास्ती का होता आणि नवरा आणि पत्नीमध्ये अधिक संवाद कसा साधता येईल याच्यावरती आईन्स्टाईनला बोलायला असेल. दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्क टाईम्सने त्यांना ताकीद दिली, आईन्स्टाईन रिलेटिव्हिटी बोला, रिलेटिव्हवरती बोला, कृपा करून रिलेशनशिप वरती तुम्ही बोलू नका. आज मित्रांनो माझी इतकीच अवस्था झालेली आहे. माझं एकच काम आहे, कल्याणीला मी आशीर्वाद देतो, तिची शास्त्रीय गायनामध्ये प्रगती हो, तिचं नाव सुगंध भारतामध्ये हो आणि त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये तिने आपलं नाव कमव एवढी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मीरा म्हणते तिला दुसरा आशीर्वाद द्या, पीएचडी लवकर पुरे घ्या.